मेहबूबा मुफ्ती बरोबर तुम्ही बसला होता, मी ते माझ्या भाषणात पण बोललो, अनेकदा बोललो, तेच ते आणि तेच ते, दुसरं आहे काय आपल्याकडे? पण अफजल गुरुला फाशी देण्याचा जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला या मेहबूबा मुफ्तीबाईंचं काय वक्तव्य होतं? अफजल गुरुला फाशी देऊ नका. ज्यांनी लोकसभेवरती हल्ला केला, देशाच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरावरती हल्ला केला, त्याचा मास्टर माइंड, त्याचा ब्रेन, त्याला फाशी देऊ नका. आणि दिल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे द्या. त्यावेळेला जर मी विसरलो नसेल तर तेव्हा सत्तेमध्ये भाजपा सामील होता, होता नव्हता माहित नाही, पण त्यांच्या बरोबर तुम्हाला तुम्ही सत्तेचा पाठ मांडला होता. त्याच्या आधी सुद्धा त्यांची मतं कशी होती? कारण एका रात्रीमध्ये नाही, असेल किंवा नसेल मी आरोप नाही करत आहे, मी सांगतोय घटना, माझं समजून घ्या, मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे. जर तुम्ही सत्तेत तेव्हा असाल तर असेल, एक काढल्या तारखा तर कळतील. पण बुराण वाणीला मारल्यानंतर सुद्धा ज्यांच्या घरी या मेहबूबाबाई गेल्या होत्या, म्हणजे त्यांचे विचार एका रात्रीत नाही बदलले. या विचारांची ही माणसं माहिती असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला. मग अफजल गुरु देशद्रोही नव्हता? मग ते का अफजल सरकार होतं का बुराण सरकार होतं? कोणी कोणाचा राजीनामा घ्यायचा किंवा सत्ता तेव्हा तुम्ही स्थापन नंतर केली असेल किंवा आधी केली असेल, पण विचार तर तेच. जसं मी सांगतो की मी कडवट हिंदुत्ववादी आहेच आणि तो राहणार, माझे विचार बदललेले नाहीयेत आणि बदलणार नाहीये. मी परत एकदा सांगतो तुम्हाला, पण सत्तेसाठी आपण काय करायचं ते सोडून द्यायचं. म्हणजे आणखीन एक म्हणायचं, स्वतःच ठेवायचं झाकून. आता तेव्हा आम्ही, मला वाटतं अजूनही तुम्ही बघा, कारण तेव्हा भाजपा सत्तेत असेल, कारण आम्हाला प्रश्न पडला होता की या अफजल गुरुला फाशी देऊ नका सांगणाऱ्या मेहबूबाबाई भारत माता की जय बोलायला लागले की काय, वंदे मातरम बोलायला लागले की काय. बोलले असते तर आम्ही सुद्धा सत्तेत नसतो आलो, पण त्यांच्या दर्शन घ्यायला आलो असतो आम्ही. कि ते एकमेका बरोबर आल्यानंतर वंदे मातरम बोलायला लागल्या, भारत माता की जय बोलायला लागल्या. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणखीन एक मुद्दा जो आहे